कॅनॉलचं पाणी थेट रस्त्यावर आल्यानं वाहन चालक, पादचारी तसंच विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. छोट्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मीनाक्षी गायकवाड, अंजुषा कांबळे आणि वंदना वाघमारे यांनी भाटेवाडी मार्गावरून ये जा करणं म्हणजे कसरतच असल्याचं मनोगत व्यक्त केलंय. सोलापूर महानगरपालिकेने जे ड्रेनेजचं पाणी असं ओपन सोडलेलं आहे तर त्याकडे कुणाचंच लक्ष नाही असं मला वाटतंय. म्हणजे इथले कोण स्थानिक असतील किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असतील त्यांनी याकडे लक्ष घालावं. कारण का पुरुष जातात, मोठ्या गाड्या असतील त्यांचं एखाद्या वेळेस ठीक आहे, परंतु आम्ही महिला इथून कर्मचारी जातो, सकाळी जातो किंवा संध्याकाळी आम्हाला अंधारच्या वेळेला इथं जर पडलं तर कोणाला ते कळणार पण नाही. पाण्याचं येत आम्ही कदाचित वाहून पुढे पण जाऊ. तर हे म्हणजे खूप मोठा धोका आहे. तर महानगरपालिकेने आणि सदस्यांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं. मी जिल्हा परिषदेला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे भाटेवाडी या ठिकाणी. तर रोज जात असताना आता हे जे पावसाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळे जे महानगरपालिकेच्या ड्रेनेजचं जे पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे रोज जाण्या येण्यासाठी खूप त्रास होत आहे. आणि आता सध्या मी येत असताना माझी गाडी स्लिप झाली आणि गाडी स्लिप झाल्या मी पडता वाचले आणि ते वाहतं पाणी असल्यामुळे तिथं काही होऊ शकतं. आणि दुसरे जेंट्स लोकांनी येऊन माझी गाडी तिथं मलाही वाचवलं आणि माझ्या गाडीला देखील त्यांनी हे केलं. तर याकडे थोडंसं जरा महानगरपालिकेने लक्ष द्यावं आणि दुरुस्ती करावी. मी जिल्हा परिषद अकोलेमधून या ठिकाणी उपशिक्षक या पदावर कार्यरत आहे. तर दररोज हा जाण्याचा आमचा रोड आहे. तर ह्या रस्त्याला जेव्हा पाऊस नसतो तेव्हा काही नाही, पण तरी सुद्धा रस्ता दुरुस्त करावा. आणि इकडं जे पाणी सोडलेलं आहे किंवा पावसाचं जे पाणी साठलेलं आहे तर यामुळं जाता येताना फार त्रास होतो. आणि संपूर्ण शाळेपर्यंत जाईपर्यंत जे रोड आहेत ते सुद्धा असेच आहेत, अगदी त्रासून जातो जीव. आणि त्यात पाणी जर साठलेलं असेल तर कुठं खड्डा आहे, कुठं काय आहे काही समजत नाही. गाडी पंक्चर होण्याची शक्यता असते. मग आता आणि हा भाग जो आहे इकडं निर्जन वस्तू म्हणजे इकडं जाणाऱ्यांची संख्या कमी आहे, अगदी विरळ, पण तरीसुद्धा लेडीजची संख्या जास्त आहे या ठिकाणी जाण्यायेण्याची. तर या ठिकाणी रोडचं काम व्यवस्थित करावं आणि जे काही पाण्याचा निचरा आहे तो योग्य प्रवाहाने जावं असं मला वाटतं. प्रतापनगर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाणी कॅनॉलमध्ये सोडण्यात येत असल्यानं पावसाळ्यात हा कॅनॉल ओव्हरफ्लो होऊन संपूर्ण परिसर जलमय बनतो. गेल्या कित्येक वर्षापासून ही समस्या भेडसावत आहे. पालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा नन्नाचा पाढाच वाचण्यात येतोय.